जाळ टाकल्यावर समुद्रात अडीच तास जाळ ठेवतात. हा दिवस हा भया बिलविषारी असतो. वेलकम बैक टू माय चैनल. माझ्याबरोबर तुम्ही या अर्नाळ्याच्या सफरीत सहभागी झालात म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद. आता आपण कालिका मातेचं दर्शन घेऊन पुन्हा या आपल्या एकविरा बोटीवर आलेलो आहोत आणि आता आपण या बोटीने समुद्रात मासेमारी करण्याचा अनुभव घेणार आहोत. आता आपली बोट सुरू झाली आहे आणि आता आपण मासेमारी करायला जाणार आहोत आणि आता आपण बघूया की मासेमारी कशी करतात. आता आपण स्टेअरिंग कॅबिन मध्ये आहोत, याला स्टेअरिंग म्हणतात आणि याने बोट चालवतात. हे सदानंद दादा आहेत, हे या बोटीचे नाखवा आहेत, ते आज आपल्याशी बोलणार आहेत. दादा तुम्ही किती वर्षांपासून ही बोट चालवता? जमतेम 20-22 वर्षापर्यंत चालवतात. कोळी बांधवांना दर्यामध्ये मिळणारी ही सोन्याची खाण जणू देवाची देणच आहे, पण हे दर्याचं सोनं मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. आज दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काय काय मजा करता? दसऱ्या दिवशी म्हणजे आता वर्षातून एकदा दसरा येतोय तर आम्ही अगोदर पहिल्या मंदिरात जातोय, थाली तिकडे पूजा वगैरे करतो आणि घरच्या माणसांना सर्व म्हणजे आमच्या ज्या मुले आहेत, ताई वगैरे आहेत, त्यांना घेऊन इकडे फक्त त्यांना दाखवण्यासाठी जाली कशा बांधतात, जाली कशा घेतात ती मजा करतो आणि इकडे गरबा वगैरे स्पीकर लावून गरबावर तिकडे नाचतात आणि फुल एन्जॉय करतात आणि परत इकडून फ्राय करून पापलेट फ्राय करून मच्छी फ्राय करून खातात जेवण म्हणून, जेवण पण आम्ही करून परत नंतर घरी जातो. चला आता आपण गरबा खेळूया. पण मी विचार करत होते ज्या बोटीवर उभं राहणं कठीण आहे त्या बोटीवर हे गरबा कसे खेळणार आहेत? मी विचार करत होते की या बोटीवर गरबा कसा खेळणार, पण काय सांगू मला किती मजा आली गरबा खेळायला. या दिदींबरोबर मी खूप धमाल केली. बोटीवर असे कोल्ड स्टोरेज असतात, फिशिंग केल्यानंतर फिश या स्टोरेजमध्ये ठेवली जाते.
याचं नाव चाक्षी आणि हा खाजरा आणि हा पापलेट ही दाताल। जेव्हा आपण मच्छी पकडायला जातात ना तेव्हा हे मच्छी बनवतात आणि तिकडेच खातात जेवतात। आता इथे ही मच्छी फ्राय करून खाणार आहेत। समुद्रावर यांची किती निष्ठा असते ना। हे लहान लहान दादा पण एवढ्या खोल समुद्रात किती सहजतेने पोहतात ना। ही आता कव आहे आणि तिथे जाळी बांधायला घेणार आहेत। ही दीदी जाळ्या बांधण्यासाठी रशी खेचते। आता इथे जाळ टाकायची तयारी चालू आहे। रस्ते म्हणजे याला कव बोलतात। हे म्हणजे इकडे पाण्यामध्येच असते आणि याच्यावरती आता आपण जाळी बनवायला घेतल्यात। मग नंतर आता थांबायचं आपण, मग बघू ते तेवढ्याला त्याच्यामध्ये मच्छी येईल असं। हे पापलेटचं जाळं आहे आणि जाळ टाकायला खूप मेहनत करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला फिश मिळते। आधी आपण कर्दी आणि बोंबील मच्छीचं जाळं बांधलंय आणि आता पापलेटचं जाळं आहे। जाळ टाकल्यावर समुद्रात 2.5 तास जाळं ठेवतात पण आज हे लवकर काढणार आहेत जाळं। आता फिश फ्राय चालू आहे आणि या भांड्याला कानका असे म्हणतात। आता इथे पापलेट फ्राय करत आहेत। तुम्ही पण या फिश खायला। आता जाळ टाकलेला आहे आणि आता आपण थोडा वेळ वेट करून थोडस खाऊन घेऊया। खूप टेस्टी आहे पापलेट। फर्स्ट टाइम एवढं फ्रेश पापलेट खाते आहे मी। मला फिश खूप आवडते, मी इथेच राहणार आहे। ये मुंडी रे मुंडी ये अरे
जो वीडियो तुम्ही बघताय ही याच बोटीवर मिळालेली कॅच आहे. त्यात खूप सारे पापलेट मिळाले होते. आता बघूया आपण जे जाळं टाकलंय त्यात किती आणि कोणते फिश मिळतात. आता जाळं काढायला लागले आहेत. अशा प्रकारे मशीनने हे जाळं खेचलं जातं. आता पकड दोन्ही हाताने पकड नाहीतर आता पकड. आता दुसरं जाळं काढायला सुरुवात केली आहे. Yeah.
अमित्र तुला कसं वाटलं आता बोटीवरती आमच्या येऊन इकडे समुद्राच्या आत? मला खूप छान वाटलं, कारण की मोठ्या बोटीवरचा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला पहिल्यांदा जाळं कसं टाकतात हे बघता आलं, त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि मी बोटीवर पहिल्यांदा गरबा खेळले, पापलेट खाल्लं, मला खूप मजा आली. थँक्यू. आलेबद्दल बरं वाटलं, आभार आहे तुमचे पण. तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर नेक्स्ट टाइम दसऱ्याला तुम्ही इथे नक्की या आणि खूप मजा करा. आपले हे पारंपरिक सण उत्सव आपल्याला जपायला हवे. हे सण कसे साजरे केले जातात हे तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हा या व्हिडिओ मागचा निव्वळ हेतू आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया आणखीन एका सुंदर ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.